इतिहासाची साक्ष सांगती इथल्या सागर लहरी साग मनाची लाट सुखाची उपोषण सुरू झालंय. आज तुम्हाला हवं होतं ते पत्र इरिगेशन डिपार्टमेंटने दिलंय. या पत्रावर समाधान मानून आज तुम्ही उपोषण थांबवणार का? विषय असा आहे, 7 तारखेला आपण जे उपोषणाला बसलो त्याच्यामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या होत्या आणि त्या जनतेच्या हिताच्या मागण्या आहेत. त्या काही बचाव समितीच्या असं काही वेगळ्या मागण्या नाही आहेत. की जी पुरासाठी जे काही आवश्यक उपाययोजना करायला पाहिजेत त्यामधली पहिली त्यांनी एक आता मशिनरी आणलेली आहे, काम सुरू केलेलं आहे. इथपर्यंत एक पहिली एक मागणी सुरू झालेली आहे. दुसऱ्या बाकीच्या मागण्या आहेत की त्याच्यामध्ये खास करून एक मध्यंतरीच्या काळात मंत्रिमंडळात निर्णय झाला की वाळू सोडून बाकीचं जे चिखल दगड काय कुठे काय जे काढायचे असेल नदीतला गाळ एक प्रकारे तर तो काढण्यासाठीची रॉयल्टी माफ करण्याचं पत्र अद्याप आलेलं नाही आहे. जे जिल्हाधिकारी साहेबांना न आल्यामुळं त्याची तसं पुढची कारवाई झालेली नाही. त्यामुळं जे ग्रामीण भागातल्या ज्या नद्या साफ व्हायला पाहिजेत त्या नद्या साफ होणार नाहीत. आपण जेव्हा उपोषणाला बसलो त्यावेळेस या 11 गावं बाकीची 11 ते 12 गावं आहेत त्यांनाही न्याय मिळावा, त्यांना एकत्र घेऊन आपण उपोषणाला बसलो आहे, तर ती मागणी आमची अजून मान्य झालेली नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांची जी काही आत्ता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वरून पाणी सोडणं, कोळकोळी डॅममधून पाणी सोडणं, ते पावसाळ्यामध्ये वीज निर्मिती कमी करणं वगैरे ह्याच्यावरती चर्चा आमची फक्त होणार आहे. तर ती 1-2-3 दिवसात चर्चा ती होणार आहे. ती चर्चा होऊन बाकीच्या काही 2-3 जे विषय आहेत अजून, म्हणजे पुराबाबतचा अलर्ट ताबडतोब चिपळूणच्या नागरिकांना मिळण्यासाठी जी मशिनरी बसवायला सांगितलेली आहे त्याच्यावरती त्यांनी फक्त आता आज असं सांगितलं की आम्ही ते चर्चा चालू आहे, ते फायनल स्टेजला आहे. तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे भले अजून 4 दिवस जाऊ दे, आम्ही 4 दिवसानंतर आम्हाला परत तुम्ही रिपोर्ट सगळा सादर करा आणि मग त्यावेळेस आम्ही सर्व निर्णय घेऊन आम्ही उपोषण थांबवण्याचा विचार करू. अजून किती दिवस उपोषण चालेल असं तुम्ही सांगताय? अजून मला असं वाटतं की प्रशासनानं आज जी माहिती दिली त्याप्रमाणे अजून 1-4-5 दिवस जातील असं मला वाटतंय. जर प्रशासनानं लवकर जर हालचाल केली आणि जर तशा प्रकारचं पत्र आम्हाला दिलं तर 1-3-4 तारखेपर्यंत उपोषण संपेल. साठलेला आहे गेल्या 40 वर्षामध्ये हा काळा लाल नळे विषय आहे आमच्या डोक्यावरती काही उमटवलेली आणि आमचा विकास तुटला आहे. त्याचप्रमाणे कोळकोळीचं काही पाणी या पावसामध्ये पुरामध्ये लगेच सोडतात त्या संदर्भात आपण चर्चा करण्याकरता निर्णय घेण्याकरता निर्णय शासनाकडे येण्याकरता आपण थांबलो इथे. आपण जवळजवळ आजचा